नमस्कार, आज आपण पालेभाज्यांमधली अत्यंत चविष्ट अशी मेथीची भाजी बनवून घेणार आहोत। तर इथे मी मेथी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। तुम्ही इथे या मेथीला चिरू देखील शकता। एक पॅन घेतलेला आहे आणि या पॅन मध्ये आपण 2 ते 2.5 चमचे तेल घालून घेणार आहोत। मेथीच्या भाजीमध्ये इथे मी तेल थोडंसं जास्त घालून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेत आहे। मेथीमध्ये कांदा आवर्जून घाला। जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर तुम्ही तो स्किप देखील करू शकता। तर कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर बदलत चाललेला आहे। यामध्ये आता मी 4 ते 5 बारीक चिरून घेतलेली लवंगी हिरवी मिरची घालून घेतलेली आहे। तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता। मेथीच्या भाजीमध्ये कांदा घातल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते। आता यामध्ये मी 7 ते 8 पाकळ्या ठेचलेला लसूण घालून घेत आहे आणि याला देखील आपल्याला हलकसं परतून घ्यायचं आहे। कुठल्याही भाजीमध्ये लसूण जर घातला तर त्या भाजीची टेस्ट अप्रतिम अशी बनते। तर आता हा कांदा लसूण आणि हिरवी मिरची व्यवस्थित फ्राय झालेला आहे। यामध्ये आता मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली मेथी घालून घेत आहे। तर इथे मी 2 ते 3 माणसांसाठी मेथीची भाजी बनवून घेत आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे मेथी चिरू देखील शकता, पण मी इथे मेथी हलकीशी बारीक खुडून घेतलेली आहे आणि हीच मेथी आपण अशाच पद्धतीने वापरणार आहोत। आता पॅनपेक्षा ही मेथी थोडीशी जास्त दिसत आहे, पण 1 ते 2 मिनिटानंतर ही मेथी हलकीशी वाफ लागल्यामुळे खाली बसण्यास मदत होईल। तर 1 ते 2 मिनिटासाठी आपण या मेथीला हलकसं परतून घेऊया। तुम्ही पाहू शकत असाल मेथी हळूहळू खाली बसत चाललेली आहे। तर अशाच प्रकारे 1 ते 2 मिनिटासाठी या मेथीला मी परतून घेत आहे। 1 ते 2 मिनिटानंतर यामध्ये मी धुवून घेतलेली तुरडाळ घालून घेत आहे। तुम्हाला जर इथे मुगडाळ आवडत असेल तर तुम्ही ती देखील घालू शकता। आता ही डाळ या भाजीमध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि याला देखील 1 ते 2 मिनिटासाठी व्यवस्थित परतून घेऊया। कांदा लसणाची जर तुम्ही फोडणी दिली असेल तर त्यामध्ये तुम्ही तुरीची डाळ घालून बघा, अप्रतिम अशी या भाजीची टेस्ट बनते। तर आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे। यामध्ये आता मी शेंगदाण्याचं कच्चं कूट घालून घेणार आहे। यामध्ये आपण 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचे कच्चं कूट घालून घेणार आहोत। शेंगदाण्याचं कूट इथे मी साधारणपणे भरड असं ठेवलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट बऱ्यापैकी घालून झालेलं आहे। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। तर भाजी देखील बऱ्यापैकी आता कमी दिसत आहे। आता मिठाचा अंदाज घेऊन आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया। आता पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे। यावर आता आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि 5 मिनिटासाठी गॅस मंद करून या मंद आचेवर ही भाजी आपण शिजत ठेवू देणार आहोत। 5 मिनिटानंतर आपण पाहून घेऊया, भाजी बऱ्यापैकी तयार झालेली आहे। याला आता पुन्हा आपण मिक्स करून घेऊया। या भाजीमध्ये साधारण पाणी जाणवत आहे। पुन्हा आपण 1 ते 1.5 मिनिटासाठी ही भाजी व्यवस्थित शिजवून घेऊया। 1 ते 1.5 मिनिटानंतर पाहून घेऊया, भाजी परत एकदा मिक्स करून घेऊया आणि या भाजीतला आता पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे। भाजी बऱ्यापैकी कोरडी झालेली आहे आणि डाळ देखील आपण पाहून घेणार आहोत शिजली आहे की नाही।
तर बऱ्यापैकी डाळ शिजलेली आहे आणि अशाच प्रकारची डाळ या भाजीमध्ये आपल्याला हवी आहे। गॅस इथे मी बंद करून घेतलेला आहे। मस्त चविष्ट झणझणीत अशी मेथीची भाजी तयार आहे। तुम्ही देखील या पद्धतीने ही भाजी तयार करून बघा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कशी झाली ती। आजचा व्हिडिओ आवडलास लाईक करा, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसह। तोपर्यंत बाय।